नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत किडनी फेल्युअर चिकित्सेसाठी वाव आणि मर्यादा ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर बी एस क्षीरसागर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर बी एस क्षीरसागर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर क्षीरसागर यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर क्षीरसागर यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे पोदार हॉस्पिटलमधून घेतलंय. त्यांना गेल्या 22-23 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे. डॉक्टर क्षीरसागर हे अनेक वर्षांपासून एसडीएफ होलिस्टिकच्या दादर ब्रांचमध्ये कार्यरत आहेत. एसडीएफ होलिस्टिक ही संस्था गेल्या 16-17 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य करते. एसडीएफ होलिस्टिकतर्फे पर्यायी औषधांवरती संशोधन सुरू आहे. तसंच संस्थेनं औषधी वनस्पतींपासून अतिशय गुणकारी अशी औषधं निर्माण केली. एसडीएफ होलिस्टिकचे अनेक सेंटर्स असून इथे रुग्णांवरती यशस्वी उपचारही केले जातात. एसडीएफ होलिस्टिकच्या शाखा दादर, ठाणे, बोरिवली, गोरेगाव, विलेपार्ले, डोंबिवली, नाशिक, इंदापूर, पुणे, वापी, उमरगाव इथे आहेत. या विषयाशी निगडीत प्रश्न किंवा काही शंका असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-100 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण किडनी फेल्युअर बद्दल बोलणारच आहोत. मात्र अनेकदा असं होतं, रुग्णांचा एक समज असतो की हार्टशी निगडीत काही त्रास असेल तर रुग्ण थोडासा जास्त गांभीर्याने बघतात. मात्र किडनी संदर्भात अजूनही तेवढी जागरूकता झालेली बघायला मिळत नाहीये. आपण आपल्या ह्या माध्यमातून नेहमीच किडनी फेल्युअर बद्दल किंवा किडनीच्या वेगवेगळ्या विकारांबद्दल बोलत असो. मात्र तुम्ही किडनीचं कार्य नेमकं काय असं आणि किडनीचं अवय शरीरातली जे महत्व आहे त्याबद्दल सांगाल. किडनीचं जे महत्व आहे आपल्या शरीरामध्ये, जे महत्वाचे अवयव आहेत, हार्ट आहे, मेंदू आहे, ब्रेन आहे, लिव्हर आहे, फुफ्फुसं आहेत, तसाच किडनी ही आपल्या शरीराचा एक जीवसंरक्षक असा अवयव आहे. आणि किडनीचे जे कार्य आहे ते कार्य जर समजा बिघडलं तर बाकीच्या या सगळ्या अवयवांवर परिणाम होतो. बरोबर. आणि त्यामुळे एकंदरीत पूर्ण रुग्णाचं जे शरीर असतं, आरोग्य असतं, तेच धोक्यामध्ये येतं. किडनीचं महत्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही चयापचयाच्या क्रियेमध्ये सूक्ष्म असे टाकाऊ पदार्थ तयार होतात, ते सूक्ष्म टाकाऊ पदार्थ किडनीच्या द्वारे बाहेर काढले जातात. बरोबर. आणि आपल्या शरीरातलं जे अनावर घडते हे किडनीचं महत्वाचं काम आहे. दुसरं किडनीचं महत्वाचं काम म्हणजे किडनी इरिथ्रोपोयटिन नावाचं एक हॉर्मोन तयार करते. आणि हे इरिथ्रोपोयटिन नावाचं हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये रक्तकण तयार करण्यासाठी वापरलं जातं किंवा त्याचा उपयोग केला जातो. हिमोग्लोबिन हे त्यावरच, रक्तकणांची किती संख्या आहे काय त्याच्यावरच अवलंबून असतं. कॅल्सिट्रॉल नावाचं एक हॉर्मोन आहे, ते हॉर्मोन सुद्धा किडनी तयार करत असते. आणि हे जे हॉर्मोन आहे या हॉर्मोनच्या जर असेल तर आतड्यांमध्ये आपल्या आहारातून जे कॅल्शियम मिळतं ते कॅल्शियम शोषून घेतलं जातं. त्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी हे कॅल्सिट्रॉल हे हॉर्मोन हे फार महत्वाचं काम करतं. दुसरं एक एन्झाइम आहे रेनिन नावाचं. हे रेनिन नावाचं जे एन्झाइम आहे हे आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवत असतं. तर अशा प्रकारे किडनीचं कार्य म्हणजे केवळ वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर काढणं किंवा जास्तीचं पाणी बाहेर काढणं हे नसून तर इतरही कार्य आहेत. बरोबर आहे. म्हणजे इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावरती कंट्रोल करत किडनीच्या या माध्यमातून होत असतो. अगदी बरोबर आहे. बरोबर. म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये किडनी हा एक महत्वाचा अवयव खरं तर मानला पाहिजे सर्वसामान्यांनी. आणि अर्थातच त्याचं कार्य नेमकं कसं चालतंय, कारण की डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टशी रिलेटेड इतर काही आजार झाले तर नक्कीच त्याचा परिणाम कुठेतरी किडनीवरती वारंवार होऊ शकतो. जसं आपण बघतो की जे आपण औषधं गोळ्या घेतो त्याचा परिणाम किडनीवरती होत असतो. आपण दरवेळेस ह्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना याबद्दल जागरूक करतच असतो. मात्र किडनी फेल्युअर विषयी अजूनही लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज दडलेले असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही किडनी फेल्युअर म्हणजे नेमकं काय असतं आणि किडनी फेल्युअर होत असेल तर काही कुठली लक्षणं दिसत आहेत का, त्याचबरोबर कोणत्या टेस्ट करणं आवश्यक आहे ह्याबद्दल सांगाल. किडनी फेल्युअर म्हणजे किडनी काम करायचं बंद करते, याला किडनी फेल्युअर असं म्हणतात. किडनी फेल्युअर हा अचानक होतो, म्हणजे किडनी अचानक काम करायचं थांबवते. शरीरामध्ये जर काही गंभीर व्याधी असतील, उदाहरणार्थ लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, फाल्सिपारम, मलेरिया, किंवा एखाद्या वेळेला ऍक्सिडेंटमध्ये किडनीला इजा पोहोचते, किडनीवर आघात होतो, त्यावेळेला किडनी अचानक काम करायचं थांबवते.
त्यावेळेला काही इमर्जन्सी ट्रीटमेंट करून किडनी पुन्हा व्यवस्थित काम करू लागते, याला आपण अॅक्यूट किडनी फेल्युअर असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे क्रॉनिक किडनी फेल्युअर, म्हणजे किडनीची जी कार्यक्षमता आहे ती हळूहळू कमी होते. आपल्या शरीरामध्ये जे दीर्घकाळ राहणारे जे आजारपण आहेत, उदाहरणार्थ डायबिटीस आहे, उच्च रक्तदाब आहे, वारंवार होणारा मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग आहे, किंवा किडनी स्टोन आहे जे खूप दीर्घकाळ असतात, तर अशी काही कारणं आहेत की त्या कारणांमुळे किडनीची कार्यक्षमता हळूहळू बाधित होत असते आणि किडनी हळूहळू काम करायची कमी होत असते. आणि या पूर्ण प्रक्रियेला काही वर्षांचा कालावधी लागतो. किडनीची कार्यक्षमता कमी होण्याच्या 5 अवस्था आहेत, तर त्याच्यामधले जी शेवटची 5वी जी अवस्था आहे, या अवस्थेपर्यंत म्हणजे किडनीची कार्यक्षमता ही अत्यंत कमी होते, अगदी 15% कमी होते. आणि त्यावेळेला मग रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासते. बरोबर. आता किडनी फेल्युअरची काही लक्षणं आहेत. किडनी फेल्युअरच्या लक्षणांमध्ये चेहरा, हात, पाय, त्वचा यावर सूज येते, त्वचा त्वचेला खाज येते किंवा त्वचा काळवंडते, भूक कमी होते, तहान जास्त लागते, वजन कमी होतो, अशक्तपणा येतो, उलट्या होतात किंवा उलटीसारखी संवेदना होते, हातापायामध्ये क्रॅम्प्स येतात, चालताना दम लागतो, रक्तदाब नेहमी वाढलेला असतो, मूत्रप्रवृत्ती कमी अथवा जास्त प्रमाणामध्ये होणं, बरोबर, अशा सारखी लक्षणं होतात. झोप कमी होते, मेंटल इरिटॅबिलिटी होते, म्हणजे त्या रुग्ण एकाग्रता त्याची कमी होते, अशा प्रकारची लक्षणं, थकवा जाणवतो, शक्तपणा येतो, ही लक्षणं सामान्यपणे किडनी फेल्युअरची दिसून येतात. आणि अर्थातच ह्याच्यावरती काय उपचार करायचे ह्याबद्दलही आपण बोलूयाच, पण तत्पूर्वी आपल्याला फोन आलेला आहे तो भागवत यांचा पुण्यावरनं विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, बोला मॅडम. म्हणजे किडनीला आपल्या आजार झाला किंवा आपलं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित होत का? कसलं ऑपरेशन? कसलं ऑपरेशन? किडनीला जे आपला आजार झालेला आहे हा, आणि ते आपल्याला लक्षणानंतर समजलं मग ते चेकिंग कशी करायची त्याची? बर बर, नक्कीच. आपण तुम्हाला काही ह्या संदर्भातला त्रास होतोय का सध्या? हा, पोट दुखतंय असं थोडस, लघवीला त्रास होतो. बरं, पण मग तुम्ही काही या संदर्भात टेस्ट केल्यात का? नाही, सोनोग्राफी वगैरे केली पण म्हणजे त्यात काय जास्त दाखवलं नाही. डॉक्टरांचं काय म्हणणं पडलंय या संदर्भात तुमच्या? ते काय जास्त बोलले नाही. मग किडनी स्टोन वगैरे काय असेल का असं काही करेन का? खरंय खरंय भागवत, खरं तर डॉक्टर आपल्या म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पोटात दुखतंय, सोनोग्राफी केली आहे मात्र डॉक्टरांनी काही सांगितलं नाही, म्हणजे पण त्यांना किडनी स्टोन सारखं वाटतंय, तर अशा पोटदुखीमुळे असं काही जाणवतात का अशी लक्षणं? किडनी फेल्युअरची जी कारणं आहेत तर त्याच्यामध्ये एक कारण आहे किडनी स्टोन, वारंवार होणारा किडनी स्टोन, आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज किंवा किडनीला होणारे काही आजारपण असतात, तर ते या ज्या गोष्टी आहेत या आपण सोनोग्राफीमध्ये पाहू शकतो. आणि मला वाटतं त्यांनी सोनोग्राफी केलेली आहे, तर एकदा सोनोग्राफी करून एखाद्या वेळेला ते जर समजा युरिन स्टोन असेल तर तो मिस होऊ शकतो, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सोनोग्राफी करून बघावी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मूत्र तपासणी आणि रक्त तपासणी करणं आवश्यक आहे. मूत्र तपासणीमध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी कळू शकतात किडनीशी संबंधित, अशा मूत्र तपासणीमध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे का हे पाहू शकतात. जर समजा किडनीची कार्यक्षमता काही बाधित झालेली असेल तर त्याच्यामध्ये मूत्रामधून प्रोटीन जायला लागतात, किंवा किडनी स्टोन असेल किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल किंवा मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग असेल तर किडनीमध्ये मूत्र परीक्षणामध्ये पस सेल्स दिसतील, आरबीसीज दिसतील, काही बॅक्टेरिया दिसतील, तर यावरून किडनीची स्थिती कशी असेल हे डॉक्टर समजू शकतात. त्याचप्रमाणे रक्ताची जी तपासणी आहे क्रिएटिनिन, तर या क्रिएटिनिनच्या तपासणीमध्ये जर समजा त्यांचं क्रिएटिनिन नॉर्मल असेल प्रमाण तर किडनीची कार्यक्षमता चांगली आहे असं समजायला हरकत नाहीये. बरोबर आहे. अर्थातच डॉक्टर हे झालं त्यांच्या प्रश्नांच्या उत्तराविषयी. मात्र जेव्हा किडनी फेल्युअर होतं तेव्हा नेमके उपचार कोणते घ्यायचे, कुठे जायचं, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो. कारण की डायलिसिस लागू नये असं प्रत्येक पेशंटला वाटत असतं, मात्र अनेकदा क्रिएटिनिन लेवल ही वाढत जाते काही कारणास्तव आणि डायलिसिस मग
लागतोच लागतो. मग अशा वेळेस डायलिसिस पूर्णतः टाळण्यासाठी होलिस्टिक उपचार पद्धती ही एक चांगली उपचार पद्धती आहे, त्याविषयी सांगाल. आणि त्या व्यतिरिक्त काही उपचार करणं, घरगुती उपचार करणं, पथ्यपाणी काय पाळायचे त्याबद्दलही सांगाल. किडनी फेल्युअर, क्रॉनिक किडनी फेल्युअरची जी प्रचलित आता उपचार पद्धती आहेत, तर त्याच्यामध्ये एक तर डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण हे दोन प्रचलित उपचार आहेत. ज्यावेळेला क्रिएटिनिन वाढत असतं, आपण ज्या व्यक्तींमध्ये काही किडनीवर दुष्परिणाम करणारे विकार आहेत किंवा व्याधी आहेत, तर की ज्यांचा पुढे जाऊन किडनीवर दुष्परिणाम हा होणारच आहे, तर त्याच वेळेला ज्यावेळेला किडनीवर दुष्परिणाम झालेला नाही तेव्हाच जर आपण होलिस्टिक औषधोपचार पद्धतीचा अवलंब केला तर आपण किडनीचं पुढे बिघडणारं आरोग्य हे वेळीच सावरू शकतो, रोखू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्याधींचा किडनीवर दुष्परिणाम होणार आहे त्या व्याधींची आपण होलिस्टिक औषधोपचाराने यशस्वीपणे चिकित्सा करू शकतो. या व्याधींचा जर समजा किडनीवर दुष्परिणाम झालेला असेल आणि ज्यांचं क्रिएटिनिन हे 1.4 पेक्षा जास्त आहे, 2 पर्यंत आहे, तर त्यांचं जे वाढणारं क्रिएटिनिन आहे हे आपण होलिस्टिक औषधोपचार पद्धतींमुळे थांबवू शकतो. बरं, म्हणजे पुढे जी डायलिसिसची जी वेळ येणार आहे त्याला आपण काही प्रमाणामध्ये नक्कीच आळा घालू शकतो. ज्यांना डायलिसिस सुरू आहे असे जे रुग्ण आहेत या रुग्णांवर आपण होलिस्टिक औषधोपचार पद्धतींचा अवलंब करून डायलिसिसमुळे होणारे जे काही त्रास आहे, दुष्परिणाम आहे त्यांच्यावर होणारा, तर तो आपण नक्कीच कमी करू शकतो. बरोबर आहे. आणि अनेकदा असंही झालंय तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटच्या बाबतीत डायलिसिस सुरू आहे आणि 1 बाय 1 ते इकडची होलिस्टिकची औषधं देखील घेतात आणि अर्थातच त्यांचं पूर्णतः डायलिसिस बंदही झालंय, कारण की होलिस्टिकच्या औषधांचा एवढा चांगला इफेक्ट त्यांच्यावरती झालाय. आपल्याला अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. विजय बोलतात रत्नागिरीवर, ना विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. गुड आफ्टरनून मॅम. सर गुड आफ्टरनून, बोला. मॅम माझा प्रश्न असा आहे की जे पेरिटोनियल डायलिसिस आणि हिमोडायलिसिस दोन्हीपैकी चांगलं डायलिसिस कुठलं? नक्कीच नक्कीच विजय, तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. अगदी चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी. आता किडनी फेल्युअरच्या ज्या दोन प्रचलित उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये डायलिसिस ही एक उपचार पद्धती आहे. डायलिसिसचे 2 प्रकार आहेत, एक हिमोडायलिसिस आणि दुसरं म्हणजे पेरिटोनियल डायलिसिस. तर हिमोडायलिसिसमध्ये मशीन असते एक आणि रुग्णाच्या शरीरातलं जे रक्त असतं ते त्या मशीनमध्ये जातं. रुग्णाच्या हाताची रक्तवाहिनी एका कॅथेटरद्वारे त्या मशीनला जोडलेली असते आणि मशीनमध्ये रक्त जाऊन ते शुद्ध होतं. शुद्ध होतं म्हणजे रक्तातील जे टाकाऊ पदार्थ आहेत आणि जे अनावश्यक जास्तीचं पाणी आहे ते मशीन वेगळं करते आणि ते शुद्ध झालेले रक्त पुन्हा रुग्णाच्या शरीरामध्ये सोडलं जातं. याला हिमोडायलिसिस असं म्हणतात. आणि आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा हिमोडायलिसिस करावं लागतं. प्रत्येक वेळेला 3 ते 4 तासांचा अवधी लागतो. आणि पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे आपल्या पोटामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवांच्यावर एक पातळ असं आवरण असतं, त्याला उदरावरण असं म्हटलं जातं किंवा पेरिटोनियम म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला उदरावरण आपण म्हणतो. तर या ज्या उदरावरणाच्या ज्या 2 लेयर्स असतात किंवा 2 आवरण असतात त्याच्यामधली जी जागा असते त्या जागेमध्ये एक निर्जंतुक घट्ट असा द्राव सोडला जातो. तर तो जो द्राव असतो तो द्राव काय करतो, तर रक्तामधलं जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत किंवा टाकाऊ पदार्थ आहेत आणि जे जास्तीचं पाणी आहे ते शोषून घेतो. बर. आणि तो द्राव काही वेळ तिथेच ठेवला जातो आणि नंतर तो काही वेळाने त्या वेस्ट प्रोडक्ट्स आणि जास्तीचं पाणी यासह बाहेर काढला जातो. बर. याला पेरिटोनियल डायलिसिस असं म्हणतात. आता प्रत्येकाची विशेषता ही त्या त्या ठिकाणी आहे. हिमोडायलिसिस हे जास्त प्रमाणात केलं जातं. कुठलं डायलिसिस चांगलं कुठलं वाईट असं आपण नाही म्हणू शकत. हिमोडायलिसिस हे जास्त प्रमाणामध्ये केलं जातं कारण त्याचे सेंटर्स जास्त असतात. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे हिमोडायलिसिस हे एकाच ठिकाणी राहून करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी हिमोडायलिसिसची मशीन अवेलेबल होऊ शकत नाही. त्याप्रमाणे पेरिटोनियल डायलिसिस हे घरी सुद्धा करता येतं. खूप वृद्ध माणूस असेल किंवा लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पेरिटोनियल डायलिसिस
चांगलं होऊ शकतं. असे प्रत्येकाच्या काही ह्या मर्यादा प्लस मायनस सगळ्यांचे गुण असतात, पण जास्त प्रमाणामध्ये हे हिमोडायलिसिस केलं जातं. नक्कीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर, आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे किडनी फेल्युअर चिकित्सेसाठी वाव आणि मर्यादा या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर क्षीरसागर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. अर्थातच सर, आपल्याला आता हिमो डायलिसिस आणि दुसरा कुठला डायलिसिस, पेनिटोलियल डायलिसिस बद्दल प्रश्न आला होता मला. हे दोन्ही इथला फरक तुम्ही आता सांगितला, मात्र जास्तीत जास्त प्रमाणात हिमो डायलिसिस केलं जातं. आणि हे दोन्ही डायलिसिस जर टाळायचे असतील तर आपण SDF होलिस्टिक औषधांकडे जर वळलो तर नक्कीच त्याचा फायदा त्या रुग्णांना जास्त होऊ शकतो. तो कसा, त्याबद्दल सांगाल. आपली जी होलिस्टिक औषधोपचार पद्धती आहे, या औषधोपचार पद्धतीमध्ये दोन उपचार पद्धतींचा अंतर्भाव आहे. एक म्हणजे ऑर्गॅनिक औषधं आणि दुसरे म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म. ऑर्गॅनिक औषधं जी आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मेटल्स नाही आहेत, कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य नाही आहेत, त्यामुळे ही औषधं लगेच शरीराला साम्य होतात आणि त्याचे गुणकारी परिणाम दिसायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म जे आहे, पंचकर्मामुळे आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत, वाढलेले दोष आहेत, ते बाहेर काढले जातात. बरोबर. त्यामुळे एकंदरीत रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, रुग्णाच्या शरीरातले जे आतले अवयव आहेत त्या अवयवांची कार्यक्षमता वाढते, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते, त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला मदत होते. आणि ब्लड प्रेशर नॉर्मल झालं की हे जे किडनीचे जे पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये पुढे कॉम्प्लिकेशन्स होणारे जे असतात ते आपण टाळू शकतो. वारंवार होणारा त्यांना जंतुसंसर्ग असतो तो आपण टाळू शकतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती, त्या व्याधींवरही आपण नियंत्रण ठेवू शकतो, त्यांना बरं करू शकतो. एकंदरीत शरीर आणि मन या दोन्हीवर होलिस्टिक औषधोपचारांची परिणाम हा होत असतो आणि त्यांचं सर्वांगीण आरोग्य चांगलं व्हायला मदत होत असते. नक्कीच नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय सर, फोन घेऊया. धनाजी बोलतायत मुंबईवर ना, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार सर मॅडम. हा नमस्कार, बोला. माझा असा एक डॉक्टरांना प्रश्न होता की त्यांनी असं एक सांगितलं की किडनी फेल्युअरचे कारण की किडनी स्टोन. हा, तर 3 वर्षापासून किडनी स्टोन आहे आणि तो 8 महिन्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही म्हणजे औषध पाणी बंद केलं आहे तर तो वाढू शकतो का आणि त्याच्यामुळे माझ्या किडनीला काही धोका पोहोचू शकतो का. बरं, धनाजी तुमचा प्रश्न कळलेला आहे. सर काय सांगाल याबद्दल. किडनी स्टोन हे किडनी फेल्युअरचं एक महत्वाचं कारण आहेच. आणि ज्यांना किडनी स्टोन होतोय तर त्यांनी ते कॅज्युअली घेऊन चालणार नाही, ते गांभीर्यानेच घेणं आवश्यक आहे. आणि पुढे किडनी स्टोन होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आहे त्या स्टोनला बाहेर काढणंही आवश्यक आहे. खरं. एकदा किडनी स्टोन झाला तर तो बाहेर तर औषधोपचाराने काढला पाहिजेच, परंतु तो पुन्हा निर्माण होणार नाही याच्याबद्दलही दक्ष असलं पाहिजे. त्यांना जर समजा किडनी स्टोन असेल तर त्यांनी आता ते मुंबईचेच आहेत त्यामुळे आपल्या कोणत्याही जवळच्या सेंटरला तिथे जाऊन त्यांनी होलिस्टिक औषधोपचार पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. त्यांचा तो स्टोन तर पडून जाईलच, परंतु पुढे त्यांना वारंवार स्टोन होणार नाही आणि किडनीवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही. कारण स्टोनमुळे काय होतं की मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि मूत्रवहनाच्या प्राकृतिक गतीला अडथळा निर्माण झाल्यामुळे त्याच्या पाठीमागे, स्टोनच्या पाठीमागे मूत्र साठायला लागतं आणि त्याचा किडनीवर दाब येतो. किडनीमध्ये जे छोटे छोटे सूक्ष्म अवयव असतात ज्यांना आपण नेफ्रॉन म्हणतो, जे रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतात, तर त्यांच्यावर सतत दाब निर्माण झाल्यामुळे आणि अशीच अवस्था वारंवार दीर्घकाळ निर्माण झाल्यामुळे हे जे नेफ्रॉन्स आहेत हे नेफ्रॉन्स अकार्यक्षम होतात किंवा त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यावरती दुर्लक्ष करून चालणार नाही, तर औषधोपचार घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि SDF होलिस्टिक मध्ये ह्याच्यावरती देखील उपचार होऊ शकतात आणि वारंवार जी किडनी स्टोन होण्याची समस्या आहे ती नक्कीच आपण रोखू शकतो SDF होलिस्टिकच्या औषधांनी. आपण अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि किडनी फेल्युअर चिकित्सेसाठी वाव आणि मर्यादा ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर क्षीरसागर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. सर, अर्थातच आपण बघितलं डायलिसिस सुरू झाल्यावरती रुग्णाला खूप काळजी घ्यावी लागते असं अनेकदा अनेक रुग्णांच्या बाबतीत घडत असं. मात्र मला सांगा की एकूणच कुठेतरी मर्यादा डायलिसिससाठी घालून घेतली पाहिजे. म्हणजे साधारणतः आठवड्यातून आपण 3 वेळा डायलिसिस एखादा पेशंट करत असेल तर आपण होलिस्टिकची औषधं सुरू केल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये तो 2 वेळा करेल डायलिसिस. असं कमीत कमी वेळा त्याचं डायलिसिस झालं तर नक्कीच त्याचा फायदा रुग्णाला होऊ शकतो. एसडीएफ होलिस्टिक ह्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आले आहे. डायलिसिस मुक्त भारत अभियान तुम्ही चालवतात आणि ह्याच्यासाठी तुम्ही नेहमीच सतर्क असतात की डायलिसिस लागू नये रुग्णासाठी. त्याबद्दल डायलिसिसच्याही काही मर्यादा आहेत, त्यामुळे डायलिसिस कसं आपण पेशंटचं कमी करू शकू हे पाहणं खूप आवश्यक आहे. डायलिसिसमुळे डायलिसिस होत असताना किंवा डायलिसिस चालू असताना रुग्णाला चक्कर येणं, उलट्या होणं, मसल क्रॅम्प्स येणं, खूप अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. तर या त्रासापासून जर समजा हा त्रास त्यांचा कमी करायचा असेल तर होलिस्टिक औषधोपचार पद्धती ही खूप उपयोगाची आहे, आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डायलिसिसने किडनीचं नैसर्गिक जी कार्यक्षमता आहे ती वाढत नाही. डायलिसिस केवळ एक आपण किडनीची जी इतर कार्य आहेत त्यापैकी एक काम जे रक्तातले वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर काढणं आणि जास्तीचं पाणी बाहेर काढणं हे एक काम करेल, परंतु इरिथ्रोपोयटीन तयार करून रक्तकण निर्माण करणं किंवा ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करणं, कॅल्सिट्रॉल निर्मिती करणं ही जी कामं आहेत हे डायलिसिसमुळे साध्य होत नाही. त्यामुळे रुग्णाची जी डायलिसिस होत असताना रुग्णाच्या रक्तामध्ये जे प्रोटीन्स असतात त्या प्रोटीनचाही ऱ्हास होत असतो, अशक्तपणा येत असतो. त्यामुळे हा त्रास रुग्णाचा कसा कमी करता येईल, डायलिसिसमुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होत असते आणि ही कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आपले होलिस्टिक औषधोपचार पद्धतीचा खूप फायदा होतो. आणि काही क्रायटेरिया आहे की तो क्रायटेरिया पाहून आपण रुग्णाचं डायलिसिस हळूहळू कमी करू शकतो. आपल्याला अजून एक फोन आलाय, कोमल बोलतायत औरंगाबाद वरनं. विचारा काय प्रश्न आहे कोमलताई. मॅडम नमस्कार. हा नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की 1.5 वर्षापासून मला एनटीटीबीचं औषध चालू आहे, तर मला असं विचारायचं होतं की याचा काही परिणाम किडनीवर होऊ शकतो का. बरं, नक्कीच प्रश्न कळलेला आहे कोमल. काय सांगाल सर? खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि अशी सजगता समाजामध्ये निर्माण होणं खूप आवश्यक आहे की आपल्या किडनीचं जर आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे तर अशा काही गोष्टी किंवा अशा काही शंका माणसांच्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. तर मग ते आपल्या डॉक्टरांना असे प्रश्न विचारू शकतील आणि त्याप्रमाणे मग पुढची पावलं उचलता येतील. तर त्यांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न हा अगदी चांगला आहे, योग्य आहे की औषधांचा जर जास्त प्रमाणामध्ये सेवन झालं तर नक्कीच त्याचा किडनीवर दुष्परिणाम हा होत असतो. त्यामुळे त्यांनी सिरम क्रिएटिनिन आणि आता मी मगाशी सांगितलं की मूत्र तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. दर 3 महिन्यांनी त्यांनी करणं आवश्यक आहे. अगदी 6-7 महिन्यांनी वर्षांपासून त्यांची औषधं सुरू आहेत. त्यांनी आता सुरुवातीला करून पाहावं आणि आता औषधं मला वाटतं बंद होतील त्यांची, कारण औषधं 1.5 वर्ष म्हणजे तशी खूप झालेली आहेत. बरोबर आहे. तर ते त्यांच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून ती औषधं त्यांनी बंद करण्याचा ते विचार करतीलच. पण आता सध्या त्यांनी लगेच सेरम क्रिएटिनिनची तपासणी करून घ्यावी आणि मूत्र तपासणी करून घ्यावी. बरोबर आहे. आणि अशीच सजगता आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नेहमी ठेवावी असं मी त्यांना आवर्जून सांगेन. आणि अर्थातच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर आपल्या आरोग्याचं जास्त खरं तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपण बघतो की आपण धावपळीचं जीवन जगत असतो, मात्र या धावपळीमध्ये आपलं आरोग्य देखील तितकंच महत्वाचं असतं. तर अशा वेळेस मग किडनी असेल काय, हार्ट असेल काय, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतरही काही आजार विकार जडत असतील तर नक्कीच याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की आरोग्य सांभाळलं तरच तुम्ही तुमचं जीवन आयुष्य आनंदात घालवू शकता. सर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही किडनी फेल्युअर बद्दल सांगितलं, एकूणच डायलिसिस बद्दल खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.